गुढीपाडवा सण आज पारंपरिक उत्साहात सगळीकडे साजरा झालाच पण करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथं हा सण वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला नेमका हा सण तिथं कसा साजरा झाला बघूया सध्याच्या इंटरनेटच्या जगात एका क्लिकवर कोणतीही माहिती उपलब्ध होत असल्यामुळं वाचनाकडे लोकांचे दुर्लक्ष होताना दिसतंय पण वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यकृतींबरोबरच संदर्भ ग्रंथांचा वापर हा ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी इंटरनेटच्या जगातसुद्धा तितकाच महत्वाचा आहे हाच संदेश देत निगवे खालसाच्या स्वामी विवेकानंद सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल विठ्ठल बुजरे यांच्या संकल्पनेतून ही पुस्तकांची गुढी उभारण्यात आली वाचाल तर वाचाल असा संदेश देत उभारलेली ही गुढी निगवे आणि परिसरात कौतुकाचा विषय ठरली हा अनोखा उपक्रम राबवणाऱ्या स्वामी विवेकानंद ग्रंथालयानं वाचन संस्कृती वाढावी यासाठी अनेक उपक्रम राबवलेत या ग्रंथालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना शासकीय भरतीसाठी फायदा झालाय चांगल्या पद्धतीची पुस्तके वाचावीत व त्यांना चांगले ज्ञान संपादन व्हावे या माध्यमातून आमचे ग्रंथपाल त्याचबरोबर आमच्या ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी यांनी मिळून सर्व कार्यक्रमाचे नियोजन करून या ठिकाणी ज्ञानाची चांगली गुढी उभारण्याचा प्रयत्न केला आहे गावातील लोकांमध्ये वाचनाबद्दल ओढ निर्माण व्हावी यासाठी स्थापनेपासूनच्या ज्येष्ठ महिला वाचकांचा यावेळी गौरव करण्यात आला यावेळी सचिव महादेव पाटील शकुंतला चौगले अक्षय कवडे यांच्यासह वाचकांच्या सहभागातून पुस्तकांची गुढी उपक्रम यशस्वी करण्यात आला